अपेक्षेपेक्षाही चांगली इमारत या ठिकाणी उभी राहिली असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. कामोठे सेक्टर 11 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे व्यावसायिक कॉलेज सुरू होणार आहे. या प्रस्तावित कॉलेजच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय कार्यालय बांधण्यात आलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. हा सोहळा जनरल बॉडी सदस्य YT देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुभदा नायक, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, विभागीय अधिकारी RP ठाकूर, सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे, आर्किटेक्ट नरेंद्र वळुंज, विक्रम धुमाळ, क्षमा ठाकूर, ठेकेदार यशवंत डोंगरे, बाबुल दत्ता, हनुमंत पवार, विघ्नेश टोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर, एक छान कॉल इतकं माहित होतं, बारामतीही माहित होतं, बारामती देतो कारण त्यांचं नाव घ्यायचं कॉल आहे. त्याने आपलं संसदेचं पार्लमेंटमध्ये आयोजनमध्ये कामकाज सुरू इकडे आले त्यासाठी आपल्या इथे उपस्थित दुसऱ्या अध्यक्ष चव्हाण मॅडम इथं काम करणारे आपले म्हणजे त्याबरोबर उपयोगी अधिकारी म्हणजे सर तसेच सर्व मान्यवर विविध ठिकाणचे ऑफिसर्स आणि सर्व या कार्यालयात काम करणारे सुरुवातीलाच आपल्या रायगड विभाग कार्यालयाचं शिक्षण संस्थेच्या उद्घाटन झाले असं मी खरं तर या विभागाचा सगळा दौरा कुठून कुठलं काय पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं का हे पण आता नऊ ठिकाण नवने राहिलं आता असं सुंदर कार्यालय बघितल्यानंतर या उद्घाटन प्रसंगी हजर असणं सुद्धा एक भाग्य असं मी मानतो. कारण ह्या इमारतीच्या भूमिपूजनाला सुद्धा आम्ही दोघे होतो, बरोबर होतो. भूमिपूजन ते उद्घाटन हा या कालावधीमध्ये झालेली चिंतनतर पाहायला खरोखर रंजक ठरतो. मित्र, रामशेठ ठाकूरांचं एक प्रिन्सिपल आहे, जे हातात घेतलं त्याचं सोनं करायचं. जी इमारत बांधायला घेतली ती भव्य दिव्य आकर्षक आणि उत्कृष्टच असली पाहिजे असा त्यांचा सगळीकडेच आग्रह असतो. म्हणजे आपल्या आमच्या जनांदा भगत शिक्षण प्रसारक संस्थेत असेल किंवा रेंटमध्ये असेल कुठेही कुठली त्या जिथं रामशेठ ठाकूर यांचं हात लागलेला आहे ती कोणती इमारत तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही इतकी सुंदर अशा पद्धतीने बांधलेली आहे. आणि त्यांना आर्किटेक्चर वगैरे पण चांगले मिळतात. आता धुमाळ सर आहेत आमचे, सगळे व्यवस्थित करून घेतात आणि आर्किटेक्चरला माहिती आहे ते कसं करून घेतात. प्रत्येक गोष्ट अगदी वीट आणि लादी आणि लादी खिडकी आणि खिडकी सगळ्या गोष्टी पाचून निरखून ते बांधकाम करत असतात. आणि त्यामुळंच खरं तर आपलं आयुष्य पण असंच घडत असतं. ज्यांनी पारखून निरखून सगळ्या गोष्टी केल्या, अनुभवातून शिकले, गरिबीतून वर आले, ते जे या कार्यामध्ये उतरतात ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करून रामशेठ सारखे अत्युच्च शिखरावर बसतात
हे मात्र मी अनुभवलेलं आहे.